नमस्कार मित्रांनो, मी माझ्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपणास माहितीच आहे की महाराष्ट्र शासनाने आजच महाराष्ट्र राज्यातील अकृषी विद्यापीठ, म्हणजे जे कृषी विद्यापीठ नाहीत अशा सर्व विद्यापीठांमध्ये कॉलेजेस ऑफलाईन पद्धतीने घेण्यास परवानगी दिलेली नाही आहे, परवानगी नाकारलेली आहे. आणि आजपासून साधारणपणे 5 जानेवारी 2022 ते 15 फेब्रुवारी 2022 दरम्यान महाविद्यालये बंद असणार आहेत, परंतु ऑनलाईन पद्धतीने शिक्षण चालू असणार आहे. या संदर्भातला अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत. आपल्यापर्यंत महाविद्यालय बंद असल्याची बातमी पोचलीच असेल, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास सांगणार आहे की महाविद्यालय कशा पद्धतीने चालू असणार आहे, कोणत्या प्रकारे तुमची एक्झामिनेशन होणार आहे, परीक्षा कशी होणार आहे, या सर्व गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. माझी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेल्या सूचनांचं आपण काटेकोरपणे पालन करावं. विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अकॅडमिक इन्साइट्समध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि मित्रांनो, मला माहिती आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार. या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे काही माहिती देणार आहे ती सर्व माहिती आपणास नक्कीच आवडेल. माझं हे टार्गेट आहे की या व्हिडिओला किमान 200 लाईक्स तर नक्कीच मिळतील. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही मी माहिती आपणापर्यंत पोहोचवणार आहे ती माहिती आपणास नक्की आवडेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री उदयजी सामंत यांनी 4 वाजता महाराष्ट्रातील कॉलेजेस, जे अकृषी विद्यापीठांतर्गत विद्यापीठं किंवा खाजगी विद्यापीठं, अभिमत विद्यापीठं यांचे जे अंतर्गत जे काही महाविद्यालयं आहेत ते महाविद्यालय ऑफलाईन पद्धतीने बंद करण्यात आलेली आहेत. आणि उद्यापासून म्हणजेच 6 जानेवारी 2022 या महाविद्यालयातील सर्व लेक्चर्स ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. तर काय झालं या मीटिंगमध्ये, काय निर्णय घेतले गेले, या सर्वांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर बघूयात. जर आपण माझ्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल, आपणही अजूनही माझं हे ऑफिशियल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्यापर्यंत तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहून झाल्यानंतर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओबद्दल कमेंट करायला अजिबात विसरू नका. माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे की किमान 200-300 लाईक्स या व्हिडिओला मिळालेच पाहिजेत. बघूयात काय ठरलं, काय म्हटलं विद्यापीठाचे किंवा हायर व तंत्रशिक्षण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय उदयजी सामंत यांनी काय सूचना दिल्या, त्याप्रमाणे कॉलेजेसनी काय डिसिजन घेतले. बऱ्याचशा कॉलेजेसनी त्यांच्या नोटिसासुद्धा काढून झालेल्या आहेत. आपण बघूयात कोणत्या प्रकारच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत आणि काय आहेत त्या सूचना. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या सूचना महाविद्यालयाने देण्यास सुरुवात केलेली आहे. आणि अशा प्रकारची एक सूचना आपल्याच महाविद्यालयाची मी आपणास दाखवत आहे. दिनांक 6 जानेवारी 2022 ते 15 फेब्रुवारी 2022 या कालावधीमध्ये महाविद्यालयाचे सर्व वर्गाचे तास व प्रात्यक्षिके ऑनलाईन पद्धतीने होतील, याची सर्व विद्यार्थ्यांनी तातडीने नोंद घ्यावी. तर जसं महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सर्क्युलर प्रसिद्ध केलं, तेव्हा तातडीने काही महाविद्यालयांनी नोटिसा काढून विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढंच बघणार नाही, तर नेमकं महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री उदयजी सामंत काय म्हणाले, कशा पद्धतीने परीक्षा असणार आहेत, कशा प्रकारे काळजी घ्यायची आहे, कोणत्या तारखेपर्यंत महाविद्यालय बंद असणार आहेत, त्यानंतर काय होईल, या सर्वांची माहिती माननीय श्री उदयजी सामंत यांनी आपल्या आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलेली आहे. त्याचा एक आढावा मी आपणास सांगणार आहे, जेणेकरून त्याचा तुम्हाला अवश्य फायदा होईल. तर बघूयात काय म्हणालेत आपले माननीय शिक्षण मंत्री. तर उदय सामंत काय म्हणाले, राज्यातील अकृषी विद्यापीठे, अभिमत, स्वयं अर्थसहित विद्यापीठे, तंत्रनिकेतन, शैक्षणिक संस्था 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील सर्व महाविद्यालये जे विद्यापीठांतर्गत येतात, खाजगी विद्यापीठांतर्गत येतात, तसेच तंत्रनिकेतन आहेत, जे सेल्फ फायनान्सिंग विद्यापीठे आहेत, असे सर्व प्रकारचे विद्यापीठांचे ऑफलाईन लेक्चर्स 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. आणि याच दरम्यानच्या काळामध्ये पूर्वीप्रमाणे, म्हणजे जसं आपण कोरोनाच्या काळात करत होतो त्याचप्रमाणे ऑनलाईन शिक्षण पद्धती चालू राहणार आहे. परीक्षासुद्धा ऑनलाईन होणार आहे असं आपले माननीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत यांनी सांगितलेलं आहे. काही कारणास्तव समजा विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षांना उपस्थित राहणार न राहता आलं, तर विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता त्यांची परीक्षा घेण्याची संधी आणखी एकदा त्या विद्यार्थ्याला देण्यात येईल, असंसुद्धा
माननीय मंत्री म्हटलेले आहेत. बघूयात पुढे आणखी काय म्हटलेले आहेत ते. काही कारणास्तव विद्यार्थी ऑनलाईन परीक्षांना उपस्थित न राहिल्यास शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्याची परीक्षा आणखी एकदा घेण्यात येईल असं सुद्धा मंत्र्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. प्रत्येक महाविद्यालयांना आणि विद्यापीठाला हेल्पलाईन सुरू करण्याचे निर्देशसुद्धा माननीय मंत्र्यांनी दिलेले आहेत. वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा डिसिजनसुद्धा घेण्यात आलेला आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जे विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठीसुद्धा हा महत्त्वाचा निर्णय आहे. आणि या निर्णयाच्या माध्यमातून असं सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना सूचना दिली जाईल आणि वसतिगृहसुद्धा बंद करण्यात येईल. जे परदेशी विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहत आहेत यांची काळजी घेण्याचं सुद्धा महाराष्ट्र सरकारने ठरवलेलं आहे. त्यांना लगेच काही त्यांच्या देशामध्ये पाठवता येणार नाही म्हणून त्यांनी वसतिगृहात राहूनच त्यांची काळजी घ्यावी अशा प्रकारचे निर्देश माननीय मंत्र्यांनी महाविद्यालयांना विद्यापीठांना देण्यात आलेले आहेत. त्यानंतर महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्याचीही सूचना देण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अजूनही लसीकरण झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांचे लसीकरण घ्यावे अशा प्रकारची सूचनासुद्धा माननीय मंत्र्यांनी महाविद्यालयांना आणि विद्यापीठांना देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघूयात आपण आणखी काय सूचना दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांसोबत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक यांच्या लसीकरणसुद्धा करून घेण्याची सूचना महाविद्यालयांना विद्यापीठांना देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर उपस्थितीबाबत जर बोलायचं झालं तर 50% उपस्थितीत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून ऑनलाईन अध्यापन सुरू राहणार आहे. जे प्राध्यापकांची संख्यासुद्धा याच्यावरसुद्धा कुठेतरी निर्बंध आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांची संख्या तर नो डाऊट कमीच केलेली आहे, परंतु जे प्राध्यापक किंवा शिक्षकेतर कर्मचारी महाविद्यालयामध्ये येतात आणि शिकवतात यांनासुद्धा 50% उपस्थितीनेच हजर राहायचं आहे आणि त्यांचं अध्यापनाचं, ऑनलाईन अध्यापनाचं काम करावयाचं आहे. आता बघूयात की हे नियम कोणासाठी लागू आहेत. हे सगळे नियम खाजगी विद्यापीठे, शिक्षण संस्था, स्वायत्त महाविद्यालय या सर्वांना लागू असणार आहेत. याचाच अर्थ जे कृषी महाविद्यालय आहेत किंवा कृषी विद्यापीठे आहेत अशा महाविद्यालयांना किंवा विद्यापीठांना सोडून बाकी सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थांना हे नियम लागू असणार आहेत असं माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदयजी सामंत यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास महाविद्यालय बंद होत आहेत परंतु कशा पद्धतीने बंद होत आहेत या सर्व गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला नक्की माहिती आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि नक्कीच तुम्ही या व्हिडिओ लाईक कराल. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुन्हा आणखी एखादा असा नवीन विषय घेऊन आणि त्यासोबतच थांबूयात इथं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. भेटूया आणखी एखादा नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.